हॅलो, माझं नाव निखिल खांबे आणि आता आपण डिस्कस करणार आहोत आर्याटिक योगाचा एक स्पेशल एक्सपिरियन्स. खरं तर आर्याटिक योगाचा एक स्पेशल एक्सपिरियन्स डिस्कस करणं अवघड आहे, कारण प्रत्येक आर्याटिक योगा रिट्रीटमध्ये आणि त्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये बरेच काही घटना घडलेल्या असतात. बरेच छान एक्सपिरियन्स असतात, बरेच छान स्टेटला आपण गेलेलो असतो आणि बरंच काही शिकायला मिळालेलं असतं. विशेषतः जेव्हा मास्टरांचे व्हिडिओ आपण बघतो, कधी कधी ते रिपीट व्हिडिओ असतात, म्हणजे आधी पण तो बघितलेला असतो, मागच्या वर्षी बघितलेला असतो, परत यावर्षी बघत असतो आणि तरीसुद्धा असं वाटतं की यावेळी काहीतरी आपण वेगळी गोष्ट घेतलेली आहे. पण तरीसुद्धा एका स्पेशल एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं असेल तर मला स्पेशली रेकॉग्नाईज करावं वाटतं तो माझा पहिला आर्याटिक योगा रिट्रीट. जेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा आर्याटिक योगा रिट्रीटचं रजिस्ट्रेशन केलं तर मी फारसं उत्सुक नव्हतो की आपण रिट्रीट अटेंड करावं, कारण आर्याटिकचा कोर्स झालेला होता, सेशन्स काही अटेंड केलेले होते, काही रेग्युलरली प्रॅक्टिस पण चालायची. तेवढं रिट्रीटमध्ये जावं असं माझी काही इच्छा नव्हती. तरी पण सहज बघूया तरी रिट्रीट काय असतं म्हणून मी अप्लाय केलं होतं, म्हणजे रजिस्टर केलं होतं. जेव्हा व्हेन्यू ओपन झाला तेव्हा दिसत होतं की भरपूर जण आहेत, नंतर कळलं की साधारण 2100 जण होते. आणि सुरू झालं एक एक गोष्ट त्यातली, एक एक व्हिडिओ, एक एक टेक्निक, प्रत्येक गोष्ट सांगणं आणि समजावणं. सुरुवातीपासूनच काहीतरी अफलातून चाललं आहे आपल्या बाबतीत असा फील होता. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये एक जे मेडिटेशन जे आपण आर्याटिकमध्ये शिकतो, असंच एक मेडिटेशन जे मी प्रॅक्टिस पण करत होतो, पण ते मेडिटेशन करताना मला असं इंटरनली फील झालं की हे मेडिटेशन आपल्याला काहीतरी जास्त समजलं आणि आपल्या डीपमध्ये काहीतरी झालेलं. हां, म्हणजे जणू माझ्यामध्ये काहीतरी डाउनलोड झालं. आणि नंतरसुद्धा म्हणजे रिट्रीटनंतर जेव्हा जेव्हा मी मेडिटेशन केलं तेव्हा लक्षात आलं की आपली मेडिटेशनची समज आणि क्वालिटी ही अनेक पटीने वाढलेली. कदाचित 5-6 महिने माझ्या मी प्रॅक्टिस केल्यावर जितकी झाली असती व कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त, तेवढी त्या एका मेडिटेशनमध्ये प्रॉपर्टी क्वालिटी वाढली. त्याच्यामुळं मला हे खूप म्हणजे फील झालं की हां, आपण रिट्रीट अटेंड करायला पाहिजे. आणि नंतर प्रत्येक रिट्रीटमध्ये, प्रत्येक जे अटेंड केलं मी रिट्रीट, त्याच्यामध्ये असंच कुठल्या ना कुठल्या टेक्निकची क्वालिटी अनेक पटीने वाढत राहिली. हे प्रत्येक वेळी घडलं, त्याच्यामुळं माझ्यासाठी रिट्रीट अटेंड करणं ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. परत त्याच्यामध्ये काही टेक्निक्स अशा शिकायला मिळतात ज्या इतर कुठल्या कोर्सेसमध्ये नसतात, पुस्तकात पण लिहिलेल्या नसतात, पण अशा काही अफलातून गोष्टी शिकायला मिळतात. जसं मी माझ्या पहिल्या रिट्रीटमध्ये फर्ग्युनेसची एक वेगळी पद्धत शिकलो होतो जी आपल्याला कधी डोक्यात पण येणार नाही, पण ती इतक्या सिम्पल पद्धतीने शिकवली जाती आणि ती प्रॅक्टिस केलं तर एवढी इफेक्टिव्ह लक्षात आली मला की म्हणजे एवढी इफेक्टिव्हिटी होती त्याची. परत एक अशी टेक्निक शिकवली की इतरांचे विचार आपल्यामध्ये असतात, इतरांचे एनर्जीज आपल्यामध्ये अडकलेले असतात, त्या बाहेर काढायची टेक्निक. इतकी जबरदस्त ती टेक्निक होती, नंतर इतक्यांदा ती वापरलेली आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्या रिट्रीटमध्ये शिकायला मिळतात. त्याच्यामुळं पर्सनली मी माझं सांगतो की दरवेळी रिट्रीट अटेंड करायला मी जातोच आणि माझी इच्छा असते की रिट्रीट अटेंड करायला मिळावं, कारण त्याच्यामध्ये जबरदस्त काहीतरी शिकायला मिळतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजे फक्त रिट्रीटच्या बाबतीत हे घडतं असं नाही, वर्कशॉपच्या बाबतीत घडतं, सेशनच्या बाबतीत घडतं, की सध्या आपल्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्याला जे काही जाणून घ्यायचं आहे ते डिरेक्टली तिथं आपल्याला जाणायला मिळतं. नुसतं का प्रॉब्लेम आहे वगैरे असं नाही, तर सोल्युशन काय, एक्झॅक्ट पॉईंट्स काय, एक्झॅक्ट स्टेप्स काय, आणि त्या स्टेप्स फॉलो केल्या की आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात. कुठेही प्रश्न न विचारता, कुठेही काही न करता आपल्याला डिरेक्टली डीपमध्ये या स्टेप्स मिळतात आणि एनर्जी मिळते. नुसतं स्टेप्स म्हणून उपयोगी नाही, तर आपल्याला ते परफॉर्म करण्याची एनर्जी मिळते रिट्रीटमध्ये. म्हणून रिट्रीट खूपच महत्त्वाचं आहे. भेटू या रिट्रीटमध्ये, खूप एन्जॉयमेंट असेलच आणि खूप लर्निंग असेल, खूप आपण शिकणार असू. थँक्यू, नमस्ते.